जय हिंद मित्रांनो, मी प्रशांत कळमकर, शिवनेरी MPSC अकॅडमी परतवाडा। आजची आपली टेस्ट नंबर आहे 14 आणि आजपासून आपण जे पण प्रश्न मी तुम्हाला सांगत आहे आता ते जे प्रश्न आहे त्याची उत्तरं तुम्हाला लगेच देणार आहे। फक्त तुम्ही म्हणजे ज्या वेळेस आपण आता ही टेस्ट तुम्ही सोडवणार तेव्हा बुक आणि पेन सोबत ठेवा, तुम्ही तुमचं उत्तर टिक करा आणि त्याच्यानंतर मी लगेच तुम्हाला 2 मिनिटात त्या प्रश्नाचं उत्तर सांगेल। आणि तुमचा जो स्कोअर आहे म्हणजे तुमची उत्तर किती बरोबर आलेली आहेत एक तर मला पर्सनली तुम्ही पाठवा किंवा मग तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सुचवू शकता। ओके, तर आता सुरू करतो आहे आजचे जे प्रश्न आहेत ते सुरू करतो आहे। पहिला प्रश्न आहे, एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे, हे वाक्य कोणाचे आहे? ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस, ऑप्शन बी लाला लजपत राय, ऑप्शन सी मोतीलाल नेहरू, ऑप्शन डी महात्मा गांधी। तुम्हाला काय वाटते तुम्ही तुमचा आन्सर क्लिक करा। तर मित्रांनो उत्तर आहे त्याचं सुभाषचंद्र बोस। ओके, त्यानंतर नेक्स्ट, भाऊ दाजी लाड यांचे मूळ नाव काय आहे? भाऊ दाजी लाड यांचे मूळ नाव काय आहे? ऑप्शन ए विठ्ठल रामचंद्र लाड, ऑप्शन बी रामचंद्र विठ्ठल लाड, ऑप्शन सी रमेश विठ्ठल लाड, ऑप्शन डी पांडुरंग रामचंद्र लाड। तुम्हाला काय वाटते त्याचं आन्सर असेल? तर मित्रांनो आन्सर आहे त्याचं रामचंद्र विठ्ठल लाड। ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, सरकारतर्फे अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने काम केले आहे? सरकारतर्फे अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने काम केले आहे? ऑप्शन ए आत्माराम पांडुरंग तर्खटकर, ऑप्शन बी महादेव गोविंद रानडे, ऑप्शन सी आचार्य बाळशास्त्री जांभेकर, ऑप्शन डी गोपाळ गणेश आगरकर। तुम्हाला माहितीच आहे अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून सरकारतर्फे ब्रिटिश सरकारतर्फे कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? सर्वांनी आपली आपली जे उत्तर आहे ती टिक करून ठेवा। तर मित्रांनो याचा आन्सर आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर। ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात अर्थसंकल्प पद्धतीचा पाया कधी रोवला गेला? भारतात अर्थसंकल्प पद्धतीचा पाया कधी रोवला गेला? ऑप्शन ए 1856, ऑप्शन बी 1860, ऑप्शन सी 1862, ऑप्शन डी 1937। काय वाटते तुम्हाला की भारतात अर्थसंकल्प पद्धतीचा जो पाया आहे असेल ब्रिटिश शासनच होतं त्यावेळेस, जे ऑप्शनवरून आपल्याला कळतंय। ओके, तर आन्सर आहे मित्रांनो 1860। 1860 पासून भारतात अर्थसंकल्प 1860 रोजी भारतात अर्थसंकल्प पद्धतीचा पाया रोवला गेला। ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5, पंतप्रधान पदावर असताना पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने अर्थसंकल्प सादर केला आहे? पंतप्रधान पदावर असताना पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने अर्थसंकल्प सादर केला आहे? ऑप्शन ए पंडित नेहरू, ऑप्शन बी इंदिरा गांधी, ऑप्शन सी राजीव गांधी, ऑप्शन डी वरील सर्व। काय वाटतं मित्रांनो की कोण असेल ज्यांनी पंतप्रधान असताना अर्थसंकल्प मांडलेला आहे, अर्थसंकल्प सादर केलेला आहे? ऑप्शन ए पंडित नेहरू, ऑप्शन बी इंदिरा गांधी, ऑप्शन सी राजीव गांधी, ऑप्शन डी वरील सर्व। तर आन्सर आहे वरील सर्व, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी या सर्व व्यक्तींनी पदावर पंतप्रधान पदावर असताना त्यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे। ओके, आणि इंदिरा गांधीच्या वेळेस काय झालं होतं, मोरारजी देसाईनं अर्थसंकल्प जो आहे
त्याचा म्हणजे मोरारजी देसाई अर्थमंत्री होते, त्यांनी राजीनामा दिल्यामुळे तो जो अर्थसंकल्प आहे तो इंदिरा गांधी यांनी मांडला होता. त्यानंतर नेक्स्ट आहे, भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला? भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला? ऑप्शन ए षण्मुखन शेट्टी, ऑप्शन बी जॉन मथाई, ऑप्शन सी सी डी देशमुख, ऑप्शन डी वरील पैकी एकही नाही. भारतीय गणराज्याचा प्रश्न नीट पहा. भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला? तर उत्तर आहे मित्रांनो जॉन मथाई. गणराज्याचं म्हटलं मी, भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला? तर जॉन मथाई. क्वेश्चन नंबर 7, सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे व्यक्ती कोण? सर्वाधिक म्हणजे याच्यामध्ये सब ऑप्शन नाही आहे, पण फक्त प्रश्न एवढाच आहे की सर्वात जास्त अर्थसंकल्प कोणी मांडला, सर्वात जास्त अर्थसंकल्प मांडणारा व्यक्ती कोण? ऑप्शन ए पी चिदंबरम, ऑप्शन बी मनमोहन सिंग, ऑप्शन सी इंदिरा गांधी, ऑप्शन डी मोरारजी देसाई. पी चिदंबरम, मनमोहन सिंग, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई. तर ॲन्सर आहे मित्रांनो मोरारजी देसाई, सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे व्यक्ती आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, राईज ऑफ मराठा पॉवर, राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने लिहिला आहे? ऑप्शन ए लोकमान्य टिळक, ऑप्शन बी गोपाळ गणेश आगरकर, ऑप्शन सी महादेव गोविंद रानडे, ऑप्शन डी वासुदेव बळवंत फडके. काय वाटतं तुम्हाला, राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला असेल? लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे की वासुदेव बळवंत फडके? मित्रांनो खूप जबरदस्त हे चारही जे ऑप्शन दिलेले आहेत ना, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे, वासुदेव बळवंत फडके, म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे यांच्यापासून. कारण समाजसुधारक आपल्याला दिलेले आहेत, त्याच्यापासून काहीतरी आपल्याला या म्हणजे गोष्टी काहीतरी शिकायला मिळतात. जेव्हा आपण कोणत्या जॉबवर लागू त्यावेळेस या लोकांपासून जे पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या घेण्यासारख्या आहेत. तर ॲन्सर आहे राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेला आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9, 1862 मध्ये इंदू प्रकाश हे वृत्तपत्र कोणी काढले? 1862 मध्ये इंदू प्रकाश हे वृत्तपत्र कोणी काढले? ऑप्शन ए गोपाळ हरी देशमुख, ऑप्शन बी विष्णू शास्त्री पंडित, ऑप्शन सी विष्णू शास्त्री चिपळूणकर की ऑप्शन डी कृष्णराव भालेराव. काय वाटतं तुम्हाला, इंदू प्रकाश 1862 मध्ये, 1862 इयर विचारलं, इयर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, 1862 मध्ये इंदू प्रकाश हे वृत्तपत्र कोणी काढले? ऑप्शन ए गोपाळ हरी देशमुख, ऑप्शन बी विष्णू शास्त्री पंडित, ऑप्शन सी विष्णू शास्त्री चिपळूणकर, ऑप्शन डी कृष्णराव भालेराव. तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी विष्णू शास्त्री पंडित. तुम्हाला माहितीच आहे कृष्णराव भालेराव यांचं कोणतं आहे, तर गोपाळ हरी देशमुखचं लोकहितवादी, कृष्णराव भालेराव यांचं दीनबंधू, विष्णू शास्त्री चिपळूणकरांचं निबंधमाला, आणि विष्णू शास्त्री पंडित म्हटलं तर इंदू प्रकाश 1862. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, मराठी भाषेतील पहिले दैनिक वृत्तपत्र कोणते? मराठी भाषेतील पहिले दैनिक वृत्तपत्र कोणते? ऑप्शन ए दीनबंधू, ऑप्शन बी ज्ञान सिंधू, ऑप्शन सी ज्ञान प्रकाश, ऑप्शन डी दर्पण. मराठी भाषेतील पहिले दैनिक वृत्तपत्र कोणते? ऑप्शन ए दीनबंधू, ऑप्शन बी ज्ञानसिंधू, ऑप्शन सी ज्ञान प्रकाश, ऑप्शन डी दर्पण. काय वाटतं तुम्हाला, कोणतं वर्तमानपत्र मराठी भाषेतलं पहिलं दैनिक वर्तमानपत्र आहे? प्रश्न जो आहे तो नीट पहा, नीट ऐका. पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते मराठी भाषेतलं? तो उत्तर आहे मित्रांनो ज्ञान प्रकाश. मराठी भाषेतलं पहिलं दैनिक वृत्तपत्र कोणतं? ज्ञान प्रकाश. ओके
तर अशा प्रकारे इथे आजची टेस्ट संपवतो आणि कालचे जे प्रश्न होते त्याचे उत्तर आता सांगून देतो. उद्यापासून आपलं म्हणजे आजपासूनच आपण प्रश्न आणि उत्तर लगेच त्याचे म्हणजे प्रश्न आणि त्याचं उत्तर लगेच तिथे जागेवरच सांगणार आहे. ओके, तर कालचे जे आहेत प्रश्न त्याचे उत्तर एकदा सांगून देतो फास्टमध्ये. भारतात दारिद्र्य मोजण्यासाठी कोणती पद्धत मानक वापरतात? निरपेक्ष दारिद्र्य. आन्सर आहे त्याचं निरपेक्ष दारिद्र्य. दारिद्र्य मापण्यासाठी सुरेश तेंडुलकर समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? 2009 ला. त्यानंतर तेंडुलकर समितीच्या आकडेवारीनुसार 2009-10 मध्ये एकूण किती टक्के लोक दारिद्र्याखाली होते? 29.8%. त्यानंतर 1965 मध्ये आशियातील पहिले निर्यात प्रक्रिया क्षेत्र भारतात कोणत्या ठिकाणी स्थापन झाले? कांडला. 1985 मध्ये भारत जोडो आंदोलन कोणी सुरू केले? बाबा आमटे. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? एडन. वासुदेव बळवंत फडके सर्वात पहिले कोणत्या खात्यामध्ये कार्यरत होते? रेल्वे. याचा कोड लक्षात ठेवशील की रेल्वेनं प्रवास करत ते लष्करी खात्याला जॉईन करायला गेले, म्हणजे लष्करात गेले. रेल्वेनं ते म्हणजे आर्मीमध्ये त्यांचं कॉल लेटर आलं असेल तर ते रेल्वेनं गेले, म्हणजे सर्वात पहिले ते कशात बसले? रेल्वेत बसले. आणि त्याच्यानंतर आर्मीमध्ये गेले, म्हणजे लष्करात गेले. तर रेल्वे खात्यामध्ये सर्वात पहिले होते ते. ओके, प्रश्न येऊन गेलेला मित्रांनो, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर खाकसार म्हणजे काय होय? तर मुसलमानांची लढाऊ संघटना. क्वेश्चन नंबर 9, अस्पृश्यांना लष्करातील व पोलिसातील नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली? शिवराम जानबा कांबळे. आणि शेवटचा प्रश्न, शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशी हितवर्धक सभा 1910 मध्ये आयोजित केली, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? तर वरील दोघांचाही त्यांच्यावर प्रभाव होता, जी बी वलंगकर, गोपाल बाबा वलंगकर आणि ज्योतिबा फुले. ओके, तर आजच्या प्रश्नांची जे आजची जे प्रश्न विचारली त्याचा स्कोअर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचा आहे मित्रांनो. तुम्हाला किती 10 पैकी किती प्रश्न तुमची बरोबर येतात आणि डेली तुमची इम्प्रूव्हमेंट तुम्ही करत राहा, म्हणजे तुमचं पहा तुम्ही किती प्रामाणिकपणे सांगायचं. आपण स्वतःला जर म्हणजे तुम्ही जर चुकीचं सांगितलं तर तुम्ही स्वतःला फसवत आहे. ओके, त्यामुळे तुमचे जो काही स्कोअर येईल 10 पैकी किती प्रश्न बरोबर येतात ते प्रामाणिकपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे. तर इथे स्टॉप करतो. जय हिंद, जय भारत.